आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माळी सर, महाराष्ट्र राज्याचे बारा बलुतेदार महासंघाचे कार्याध्यक्ष बिडवे साहेब आणि इतर सर्व मंडळी विचार मंचावर उपस्थित सर्व मंडळी आणि उपस्थित मोजकी का होईना पण विचारवंत सर्व मंडळी यांच्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम साजरा होत आहे। पुढे फार मोठ्या प्रमाणात साजरा होईल, परंतु शिवाजी महाराज जे जगले ते रहते जे राजे होते, बहुजनांचं राज्य ते निर्माण केलं होतं। आमच्या अभ्यासक्रमामध्ये बहुजन प्रतिपालकाऐवजी फार वेगळा शब्द आहे तो बोलत नाही मी इथं, परंतु अभ्यासक्रमातसुद्धा अशा प्रकारचे झाली होती। आणि आता खऱ्या अर्थानं शिवरायांचं जे काही राज्य होतं, स्वराज्य होतं, ते बहुजनांचं राज्य होतं। अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे शिवा काशीद सारख्या महान मानवांचे जर पुतळे होतील, त्यांचा इतिहास समाजासमोर येईल, तर कळायला लागेल की हे सर्वांनी या स्वराज्यासाठी आपलं यश म्हणजे योगदान दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं अनेक आता शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे काही खऱ्या अर्थानं आपला बुलढाणा जिल्हा जो आहे की त्याला प्रेरणास्थान जे आहे आमच्या जिजामाता आहे सिंदखेड राज्याच्या, की अजूनही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की जिजामातांना 5 भाषांचं ज्ञान होतं। खऱ्या अर्थानं आपल्या मुलाला घडणारी जी असते पहिली ती आई असते। पहिल्या 6 वर्षामध्ये आपल्या मेंदूची 75% वाढ होत असते आणि त्या वयामध्ये होणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात। ते मोठं कार्य आमच्या जिजामातेने केलेलं आहे, आमच्या जिल्ह्याचं घोषण आहे। आणि त्याच विचारांना शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे, स्वराज्याची स्थापना केलेली आहे हे सर्वांना माहिती असावं। आणि अशा प्रकारे मोठमोठे कार्यक्रम होऊन जे बलुतेदारातले म्हणजे सर्व प्रकारचे आकार देणारे लोक आहेत, काही लोक मातीला आकार देतात, काही लाकडाला आकार देतात, काही सोन्याला आकार देतात, हे आकार देणारे जे लोक आहे या खऱ्या अर्थानं या स्वराज्याला आकार देण्याच्या कामी ही सर्व मंडळी आलेली आहे। आणि म्हणून मी शिवा काशीद भाऊंचं या ठिकाणी पुन्हा स्मरण करतो आणि अशाच प्रकारे फार मोठमोठे कार्यक्रम घेऊन आपल्या बहुजनातील सर्व लोकांना त्यांच्या महान कार्याला कार्याचा आपण सन्मान करावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो। कार्य केलं शिवाजी माले ब्राह्मण लोकांनी असा एक पायंडा पाडलेला आहे ते आपल्याला कमीच देखायला आले, होता जीवा म्हणून वाचला शिवा असं का नाही आपण म्हणावं? आपणही तेच म्हणतो की होता जीवा म्हणून वाचला, आपण असं म्हणायला पाहिजे। आता याच्यानंतर कोणाच्याही तोंडून मला हा शब्द ऐकता कामा नाही, आपण असं म्हणायचं होता जीवाजी म्हणून वाचला शिवाजी, तरच हा होते म्हणून वाचते शिवाजी, तरच त्यांचं मोठेपण आपल्याला याच्यात येईल। आणि आपण जितकं डोक्यावर घेतलं तितकं डोक्यातही घाला आणि आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या, व्यसनापासून मुक्त करा, चांगला समाज एक आदर्श समाज आज बुलढाण्यात घडतो आहे याचं आपल्याला अभिमान असावा आणि असंच कार्य आपण करत राहावं। त्यामुळे समस्त नाभिक समाजाचं मी कौतुक करतो आणि युवा वर्गाचं, खास करून मंगेश बिडवे आमचे गजानजी झगरे यांनी एवढं मोठं स्मारक आज पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, आमचाही खारीचा वाटा त्यात राहील अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आजची पण समाज हा वारा बलुतदार सध्याच्या खाईत जातो आहे, ती तरुण पिढी जर ती निर्व्यसनी राहिली तर काय होईल? म्हणून आपण निर्व्यसनी राहावं। सोनुने सर मी या ठिकाणी शब्द येतो, मी कधीच तुम्हाला दारू बिडी सिगरेट पिताना दिसणार नाही असा शब्द मी या ठिकाणी या जयंती निर्वसनी मी कधीच ना दारू पिणार ना सिगरेट पिणार ना तंबाखू खाणार। यानंतर मी विनंती करतो दोन शब्द बोलण्यासाठी विद्रोही नेते प्रशांतजी सोनुने। तारीख में ताज भी है, तख्त भी है और गुमनाम भी। गुमनाम जो हुए वो लश्कर तलाश कर। तो सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि स्वराज्य संस्थापित पण सुद्धा केले, तसेच महात्मा फुले, कबीर, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच आज आपण त्यांची जयंती मोठ्या धामधुमात करत आहोत असे तथागत बुद्ध यांनी पहिला सांस्कृतिक संघर्ष उभा केला। मी जो पहिला शेर म्हटला त्याच्यामध्ये हे होते की सत्य इतिहास जे हा कोणाला माहीत नाही, म्हणजे जे लढाई राजे महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, तर आदिवासींनी जी लढाई लिहिली सत्तालूनमध्ये 30,000 आदिवासीचा कत्लेआम झाला 1855 मार्चसुद्धा म्हणायचा की 1855 लढा हा पहिला स्वातंत्र्ययुद्ध आपल्याला 1857 शिकवला जातो। त्याच्यानंतर मानगडला सुद्धा आदिवासींनी जे आहे
तिथे त्यांनी 1500 आदिवासी कत्लेआम झाला इंग्रजांनी केला, तर असाच इतिहास जो आहे शिवा काशीदासांचा असो की जिवा महालांचा असो मादारी मेहकरचा असो रुस्तमे जमालचा असो, हा इतिहास आपण आता आज पुढे आणणे आवश्यक आहे। कारण आपण लिहायला वाचायला शिकलेलो आहे महात्मा फुलेंमुळे, म्हणून हा खरा इतिहास पुढे आणणं काळाची गरज आहे। आणि आम्ही त्यांचे विचारही ऐकू आणि पुतळासुद्धा स्थापन करू, जसं अजूनही आता सांगितलं की त्यांचे विचार पण घ्या, तर आम्ही एकाच वेळेस पुतळे स्थापन करून स्मारक करून तिथे आम्ही एक लायब्ररीसुद्धा स्थापित करू, आणि त्यामुळे विचार जे आहे ते विचार सत्य विचार पुढे येतील। आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण छोट्या स्वरूपात जरी करत असलो शिवा काशीदांची, तर मी अनेक वेळा पुणा किंवा सातारा सोलापूर पंढरपूर इकडे होतो, तर मोठमोठ्या रॅलीज तिकडे निघतात, तर इथून पुढे आपण जी रॅलीसुद्धा पुढची जी जयंती राहील त्यावर आपण रॅलीसुद्धा काढावी, आणि वाजत गाजत त्याने ते विचार आपण समाजामध्ये प्रेरित करू आणि सत्य इतिहास पुढे आणू। कारण सत्य इतिहास हे सांगत नाहीत आम्हाला, कारण शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं त्याच्यामध्ये 38% मुस्लिम होते, हा इतिहास दमला जातो। तसेच त्याच्यामध्ये इतर जे होते ते सर्व भंडारी असतील, बारा बलुतेदार असतील, आदिवासी असतील, कोळीबाद असतील, असे म्हणजे टोटल आदिवासी बारा बलुतेदार पूर्ण जी रयत होती हे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असंच रयतेचं राज्य शिवाजी महाराजांनी चालवलं, आणि हाच वारसा आपल्याला पुढे न्यायचा असेल तर सत्य इतिहास पुढे आणणं आवश्यक आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आपल्याला आपला इतिहास माहितीच असेल गौरवमयी, तर आपण नवीन काही निर्मिती करू शकत नाही, त्यामुळे हा सत्य इतिहास आपण इथून पुढे समोर आणूया आणि धूमधाममध्ये पुढच्या वेळेस आमच्या सर्व महापुरुषांची जयंती आम्ही साजरी करूया, कारण दुसरे कोणी करणार नाही आहे, त्यामुळे आपल्यालाच आपल्या महापुरुषांना पुढे आणणं आवश्यक आहे। त्यांचा सत्य इतिहास एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद जी प्रसन्नजी, निश्चित नक्कीच प्रयत्न करणार आहोत की खरा इतिहास आणण्यासाठी, आणि धन्यवाद खूप खूप की स्मारक आणि पुतळे ठीक आहे, याच्याही प्रेरणा जेव्हा पुस्तक येईल तेव्हा ते डोक्यात घुसेल तेव्हा ते ज्ञान येईल, त्याचं प्रेरण जे आहे जे आपण ज्ञान घेतो जेव्हा जयंत्या सार्वजनिकरित्या जे काही मिरवणूक वगैरे निघत असतात त्यातून आप त्यांचे विचार महापुरुषांचे विचार हे प्रेरित होत असतात, वाचनाने ते आत्मसात होत असतात, आणि निश्चित पुढच्या जयंतीला मोठी एक मिरवणूक काढण्याचं काम आमच्या समितीच्या वतीने करण्यात येईल असं मी या ठिकाणी ग्वाही देतो। यानंतर माननीय महाराष्ट्र राज्य नागरिक महामंडळाचे कार्याध्यक्ष व्हिडिओ काका या ठिकाणी दोन शब्द बोलतील असे मी त्यांना विनंती करतो। जगाला विश्वाला आपल्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देणारे महामानव त्यात महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर श्री शाहू महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करतो, आणि नागरिक समाजाचं भूषण शिवा महाला आणि शिवा काशी इतिहासामध्ये हे दोन नाव अजरामर झालेले आहेत, आणि ते दोन माझे भूषण आहे अशा त्या महामानवांना अभिवादन करतो। नागरिक समाजाचा अर्धवर संत सेना महाराज त्यांच्या प्रतिमेचं अभिवादन करतो, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सदानंद माळी सर, तसेच आमच्या सोबत काम करणारे आमच्या खांद्या खांद्याला आमचे किंवा भावस्कर सर, त्यांची आम्ही विद्रोही म्हणून ज्यांना आम्ही गणतो असे आमची प्रशांती सोनूने, अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष जालना येथून आलेले किशोरजी शिजोळकर, आणि समाजामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना ज्येष्ठ म्हणतो असे आमचे सेवकांचे आभार, माझ्या बारा बंधार माझ्या संघासोबत माझे काम करणारे अजयजी सोनूने,
श्रीरामभाऊ जेनकर या शिवा काशी स्मारक समितीचे सर्व सभासद कार्यकर्ते देश गजानंदी जगरे सचिव मंगेश पिळवे आणि त्यांना समर्थपणे साथ देणारे आमचे वक्रे काशीकर वर्ते रवी पांडे सूर्यवंशी प्रेमिंद्र सूर्यवंशी समस्त मित्रगण मंडळी अगोदर आपण जसं म्हटलं होतं आता की आमचा इतिहास आम्हाला समोर आणणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा माणूस असं म्हणत नाही की तो माझा होता. छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणल्याबरोबर प्रत्येकाच्या तोंडातून जय हा शब्द बाहेर पडतो. मग त्या ठिकाणी सगळ्याच जाती धर्माचे लोक असतात. ती एक प्रेरणा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजची जर आमची प्रेरणा असेल तर ज्या 18 पगड जातींना मिळून छत्रपतींनी साम्राज्य निर्माण केलेलं आहे त्या 18 पगड जाती सुद्धा आमच्या प्रेरणाच आहे. कारण साम्राज्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि ही निर्मिती करत असताना 18 पगड जाती उल्लेख जेव्हा होतो त्यात 12 बोलते दहा शब्द मी याच्याकरता वापरतो की 12 बोलते दहामध्ये जे गावगाडा चालणारे लोक होते ते बहुसंख्य लोक छत्रपतींसोबत होते आणि या बहुसंख्य लोकांमध्ये 12 बोलणाऱ्यामध्ये माझ्या समाजाचा उल्लेख होतो आणि माझ्या समाजाची दोन माणसं की ज्यांनी इतिहास आजरामर केलेला आहे त्यात शिवा काशी आणि जिवा माला हे दोन नावं आहेत की ज्याच्यामुळे इतिहास अपूर्ण राहील. जर हे दोन नावं जर त्यातून काढण्याचा प्रयत्न केला तर इतिहास अपूर्ण राहील. कारण प्रतापगडावरून छत्रपतींना जिवंत सुटका करण्याकरता जिवा मालेने केलेलं तसं आणि पन्हाळगडावरून सुटका करत असताना शिवा काशीतांनी दाखवलेलं तसं त्या दोन गोष्टी साध्या गोष्टी नाही. मग एवढा जर आमचा इतिहास चांगला आहे तर हा इतिहास मानण्याचा अधिकार फक्त तो आम्हालाच आहे का दुसऱ्याला काही त्याचं घेणं देणंच नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की एवढंच म्हणता येतं पण त्याच्याकरता त्या छत्रपतींकरता हे साम्राज्य निर्माण करण्याकरता ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ज्यांनी खऱ्या अर्थानं हे साम्राज्य निर्माण केलं आहे त्यांचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. मग हे नाव घ्यायचं तर कोणी घ्यायचं तर ज्याचा असेल त्यांना घ्यायचं. मग तो आमचा आहे आणि घ्या ठीक आहे काय हरकत नाही. कालांतराने आपण त्याच्यात सुरुवात करू हळूहळू त्यात बदल पडेल हा तिची आपण अपेक्षा ठेवू. परंतु तो माझा होता आणि मला ते करणं भाग आहे. माझं लेकरू होतं त्याचं कौतुक मी केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या लेकरूचं कौतुक मी केलंच पाहिजे. माझ्या लेकराचा इतिहास मी जनतेसमोर आणलाच पाहिजे. प्रश्न असा आहे आता की आपण फार छोट्या यांना हे करत आहोत पण तू आता जे बोलले तर आपण पुढच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मावळा आहे त्या मावळ्याची आपण वाजत गाजत मिरवणूकच काढू याच्यात ती मात्र शंका नाही. पुढच्या वर्षात मिरवणूक आणि जगाच्या समोर इतिहासामध्ये आपण निर्माण करू आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मावळा आहे शिवा काशीद त्याचा पुतळा महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त बुलढाण्यामध्येच उभा राहून राहिला. आतापर्यंत कुठेही उभा राहिलेला नाही. आता हे उभं राहत असताना हा जो पॉसकर सर हा बगीचा आहे याला उद्यान अगोदर होतंय आणि या उद्यानाला शिवा काशीदांचं नाव द्यावं असा आमचा प्रस्ताव आम्ही संजीव भाऊ तेव्हा नगरसेवक होते आम्ही त्यांच्याकडे टाकला की बा हे असं असं करायचं आहे आणि आम्हाला इथे शिवा काशी या उच्चारणाला शिवा काशीचं नाव द्यायचं आहे. आणि त्यावेळेस भांडण अशी झाली की आमचा नगराध्यक्ष मुसलमान आता त्या मुसलमानाला काय घेणं देणं याचं या गोष्टीची असं आपण म्हणू की बा तो नगराध्यक्ष आहे आणि त्याच्या सहीशिवाय ते ठराव पास होत नाही. हा ठराव मांडणार कोणी मांडायचा हे रेटलं तर कोणी रेटलं पाहिजे तर आम्हाला संजीव भाऊनं मदत केली. त्याने सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका आणि या बगीचाला शिवा काशीचं नाव दिलं जाईल आणि ठराव मांडण्याची जबाबदारी माझी. आणि त्यांनी तो ठराव तिथे मांडला. त्याच्यानंतर त्या सभेमध्ये नियोजन सभा बैठक आली त्या सभेमध्ये त्यांचे काही ठरावावर वाद झाले ती सभा मोडकळी झाली वगैरे वगैरे वगैरे. परंतु जो सज्जात नावाचा जो नगराध्यक्ष होता त्याने बाकी शिवा काशीच्या मांडलेल्या ठरावाला सहमती दर्शविली आणि या शिवा काशीच्या नावाचं उद्यान हे त्या नगराध्यक्षाच्या सहीनं पास झालेलं आहे हे तेवढंच महत्त्वाचं. आणि मग आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत फक्तच मराठे होते असं नाही मराठे मावळे होते असं नाही तर त्यांच्या याच्यामध्ये अनेक मुसलमानसुद्धा होते. आता हे मुसलमान का होते
ते मुसलमान का त्याच्याकडे गेले, कारण ही काही जातीची लढाई नव्हती, तर अन्यायाविरुद्ध जो लढाली त्याची ही लढाई होती. मुसलमान हे अत्याचार करत होते, अन्याय करत होते, आणि ज्या मुसलमानांना हे अन्याय अत्याचार सहन होत नव्हते तेच मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. आणि तशाच प्रकारे शिवा काशिदांचं नाव द्यायचं असेल या उद्यानाला, तर आमच्या इथला जरी तो मुसलमान असेल पण तो जर चांगल्या वृत्ती जमवला असेल तर त्यांना आम्हाला कुठलाही बाधा आणला नाही, म्हणून आम्ही त्याचे इथे कौतुक केलं पाहिजे, काय हरकत नाही. तो ठराव पास झाला. शिवा महालेच्या नावाचा एक चौक आहे, त्याचाही ठराव म्हणजे नगरपालिकेमध्ये हे ठराव पास झालेले आहेत, त्याच्यामुळे काळ्या दगडावरती राहिले. आता इथे दुसरं काय होणे नाही, इथे हेच राहील. किंवा महालेचा जो चौक आहे त्यात दुसरं कुठलं नाव आता येणार नाही, पाठी आमची निघून गेली तरी नाव तेच राहील, कारण ते त्याचा ठराव झालेला आहे, याचा ठराव झालेला आहे. आणि असाच ठराव घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं किंवा बुलढाणा शहरामध्ये विजय सुरू झाले. त्यावेळेस तुम्ही भाऊजवळ एक जण बोलता बोलता म्हटलं की भाऊजा त्याच्या नावात छत्रपतींचा एवढं मोठा पुतळा होऊन आलेला आहे, तर मग इथे ज्याच्या नावानं हा बगीचा आहे तिथे जर त्याचा पुतळा आपण उभा केला तर काय हरकत आहे. आणि संभाजीराजाची जयंती, छत्रपती संभाजीराज जयंती आमच्या सोबत होऊन चांगले काढतात. इतिहासाचा जाणकार माणूस आहे, इतिहासाची आवड असणारा माणूस आहे, आणि त्या माणसाने आम्हाला सहकार्य केलं की काय हरकत नाही, तिथे तुमचा छोटा आहे. आता ही जागा होती जुन्या गावात. जुन्या गाव असल्यामुळे काय झालं की हनुमान मंदिर आहे, त्या हनुमान मंदिरामध्ये गाडगेबाबाचा पुतळा आहे. बोलता बोलता असं झालं होतं की बाबा इथे गाडगेबाबाचा पुतळा आपण या जागेवर बसवू. आला वादाचा विषय किंवा इथं गाडगेबाबाला म्हणलं होतं मग आता इथं असं असं झालेलं आहे. अरे गाडगेबाबाची विचार आणि शिवा काशिदांचे विचार किंवा जो इतिहास आहे त्यामध्ये अनेक तफावत आहे, फार मोठी तफावत आहे. आणि असे एका ठिकाणी दोन पुतळे आम्ही सुद्धा त्या गोष्टीत सांगितले भाऊ हे योग्य होणार नाही. परित समाजानं दुबी समाजानं प्रयत्न केले, निश्चित प्रयत्न केले, काही शंका नाही, परंतु संजी भाऊराजांनी नीट समजून सांगितलं गेलं आणि परित समाजाने सुद्धा निष्कारण आग्रह केला नाही. परित समाजाने सुद्धा आपलं सहकार्य केलं, त्यांनी असं म्हणलं नाही की नाही नाही हे आमचं पहिलेपासून ठरलं होतं आणि मग आता कसं काय तुम्ही बगीचा नाव दिला ठीक आहे, मी तेव्हा काही विरोध केला नाही, पण गाडगेबाबा त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्याला कुठलं सहकार्य अडचण ना आणता उलट पक्षी सहकार्य केलं. काका याच्यामध्ये एक प्रश्न आहे की युवा महाल्याचा की ह्याच्यासोबत आपण करू शकतो शिवा काशीला शिवा महाला गोविंदा पाहिजे जागीत चांगलं यासाठी आपण करू. आपलं इतकं अडचण कोणी नाही, काय हरकत नाही. तर धोबी समाजाचे आभार याच्याकरता अगोदर नगराध्यक्षाचे आभार मानले, मुसलमान असून भेट केली, नंतर धोबी समाजाचे आभार याच्याकरता मानायचे की त्यांनी सुद्धा आग्रह केला नाही. आणि एवढी मोठी भव्य दिव्य अशी वास्तू की शिवा काशिदांच्या नावानं आज त्यामुळे उभं करत आहोत. आता शिवा काशिदांचा इतिहास हा फार वेगळा इतिहास आहे. तर त्या ज्या छोटी ते मावळे होते त्या मावळ्यांनी ते केलं होतं. फक्त खंत जर कुठे असेल प्रशांत, खंत जर कुठे असेल तर ती ज्याच्या त्याच्या जातीनं ज्याच्या त्याच्या माणसाचा काय उदो उदो करावा, ही फार सर्व जातीची हक्क आहे. आणि हे सगळं करत असताना माझ्या अशा प्रकार जाती, माझा बारोबार तर माझ्यासोबत आहे, माझी संघटना माझ्यासोबत आहे, पण फक्त 12 मजदार सोबत आहे ना, बाकीच्या काही घेणं नाही का, बाकीचे कोणते नाव घ्यायला तयार आहे का? माळी साहेब आहेत हे बाकीच्या लोकांनी छत्रपती आमचं म्हणणं हे आहे की माळी सरांच्या गाडीवर जाणता राजा गेलेला नाही, जाणता राजा. आणि खरंच माझे सर तुम्हाला परत सांगतो आता सगळ्यांच्या समोर बोलतो मी आता की छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत जर कोणाचं असेल तर ते आमचं आहे. आमचं ह्याच्याकरता आहे की आमच्या आम्ही स्वतः आमच्या दैवताकरता शिव दिलेला आहे. ज्याला जीव कोणाकरता देतो तो त्याच्याकरता देतो. माय आपल्या लेकराकरता जीव देते, बाप आपल्या लेकराकरता जीव देतो, आपण आपल्या माणसाकरता जीव देतो. आम्ही जीव दिला कोणाकरता, आपल्या माणसाकरता. म्हणजेच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं जर कोण दैवत असतील तर ते आमचं दैवत आहे. आणि आमच्या गाडीवर जाणता राजा लिहायला पाहिजे आम्ही, कारण त्यांना आमच्याकरता काहीतरी केलेलं आहे. आम्ही आमच्या गाडीवर लिहायला पाहिजे छत्रपती, का तर आम्ही त्याच्याकरता लढलेलो आहोत, परंतु तसं होऊन नाही राहिलं, फार मुस्पीट चालत आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की हे जे आहे शेवटी आम्हाला करायचं आहे, आम्ही ते करून राहतो. आम्ही इथपर्यंत आलो आणि ह्याच्यामुळे आम्ही जाणार आहे. प्रसन्न म्हणजे जेव्हा मला जेव्हा करू आम्ही तेही करू आम्ही, परंतु आज रोजी आम्हाला प्रशासनानं म्हणा
जनतेने म्हणा आम्हाला सहकार्य केलं आणि अशा या सुंदर ठिकाणी एवढं भव्य दिवस स्मारक आखण्यात इथे उभं करत आहोत. आता हे भव्य दिवस स्मारक करत असताना हे नगरपालिकेच्या माध्यमातून उद्यानाची कृती उडाली, 80 लाख रुपये शिवाय पाहुणे आणले म्हणून करून दिले, खूप छान काम झालं. फक्त पुतळा जो आहे तर प्रशासन कोणीही पुतळ्याला पैसे देत नाही आणि म्हणून तो पुतळा आम्हाला आमच्या पैशाने खरेदी करायचा आहे. आता हा पुतळा जर आम्ही फायबरचा केला तो उन्हाळ टकरा निघतील, दुसऱ्याचा केला सिमेंटचा केला.